नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। जागेत मुरुम टाकण्यावरून 5 जणांनी दोघांना दमदाटी आणि धमकी दिली। ही घटना रविवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी खेड तालुक्यातील शिंदे गावात घडली आहे। अर्जुन हनुमंत पाणमंत वयवर्ष 49 राहणार शिंदे तालुका खेड यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विकास जगन्नाथ पाणमंत, आनंद जगन्नाथ पाणमंत, उत्तम जगन्नाथ पाणमंत, जगन्नाथ रामचंद्र पाणमंत सर्वजण राहणार शिंदे तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। कोणताही परवाना न घेता तसेच पुरेशी सुरक्षितता न बाळगता आणि धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तरुणाला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 62,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई आळंदी मरकळ रोडवर धनेश्वर गॅस एजन्सी जवळ करण्यात आले। संदीप नरसिंग लांडगे वयवर्ष 24 राहणार मरकळ रोड आळंदी असे ताब्यात घेतलेले आरोपीचे नाव आहे। खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत 62,800 रुपयांचा अवैध गॅस साठा आणि साहित्य जप्त केले। याबाबतचा आळंदी पोलीस तपास करत असून दरम्यान संपूर्ण खेड तालुक्यात अनेक ठिकाणी गॅस रिफिलिंगचा बेकायदा धंदा सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। साई रेसिडेन्सी चव्हाणमळा पावळ रोड राजगुरुनगर या ठिकाणी राहत्या घरातून चोरट्यांनी लॅपटॉप आणि घड्याळे असा ऐवज चोरून नेला आहे। या प्रकरणी एका महिलेने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। औद्योगिकीकरणाच्या वाऱ्यात लोकसंख्या झपाट्याने वाढून शहरी सूज आलेल्या चाकण औद्योगिक परिसर आणि पंचकृषीमध्ये गुन्हेगारी फोफावत आहे। यात बाल गुन्हेगारी पोलिसांसह सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। 15-16 वर्षांच्या मुळामध्ये गुन्हेगारीचे आकर्षण कमालीचे वाढत चालले आहे। चाकण औद्योगिक भागात गुन्हेगारांकडून वापरला जाणारा कोयता हा दहशतीचा नवा पॅटर्न ठरतोय। अनेक हल्लेखोर सर्रास गुन्ह्यामध्ये कोयत्याचा वापर करत असल्याच्या घटना समोर आल्यात। महाळुंगेमध्ये काल झालेली हत्या आणि त्यापूर्वी झालेल्या हत्येच्या घटनांमध्ये देखील कोयत्यांचा वापर झाल्याचं पोलीस दप्तरी नोंद आहे। खेड तालुक्यात आळंदी व चाकण भागात अशा कोयता गँग सक्रिय झाल्या असल्याचं सर्वश्रुत आहे। चाकण शहर आणि MIDC मधील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। आयुक्तालयात समावेशानंतर चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्यातील पोलीस बळ वाढले आहे। व्हिजिबल पोलिसिंग दिसू लागली आहे। मात्र चाकण MIDC परिसरातील घडणाऱ्या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही। ठिकठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा सुळसुळा सुरू असल्याचे वास्तव पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर येत आहे। नव्याने उदयाला येऊ पाहत असलेल्या टोळक्यांची गुन्हेगारी, महिला आणि विद्यार्थ्यांना त्रस्त करणारे रोड रोमिओ, MIDC मधील दादागिरे, सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय, गुन्हेगारीचा उच्छाद या सर्व गोष्टी कमी करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। गेल्या काही वर्षांमध्ये चाकण शहरामध्ये बाल गुन्हेगारीची समस्या वाढल्याचा चाकण पोलिसांनी दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांनी स्पष्ट झाले आहे। विविध प्रलोभनांमुळे अल्पवयातच मुलांना गुन्हेगारी वाटेवर जाण्याची इच्छा होत आहे। गुन्हेगारीच्या आकर्षणातून अनेक 15-20 वयोगटातील युवक शिक्षण सोडून गुन्हेगारीच्या विळख्यात आणि व्यसनांच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र आहे। अनेक युवक खुन्नसबाजीतून रक्तरंजित हाणामाऱ्या करताना पुढचा विचार मात्र अजिबात करत नाहीत आणि पुढे हीच गुन्हेगारी त्यांचे आयुष्य संपुष्टात आणत आहे। गुन्हेगारीची खोलवर रुजलेली पाळेमुळे खोदून काढण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर आहे। राजगुरुनगर येथे पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल आणि क्राउन बुद्धिबळ अकॅडमी राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 1-दिवसीय खुल्या व 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा रिद्धीसिद्धी मंगल कार्यालयात संपन्न झाल्या। या बुद्धिबळ स्पर्धेत राज्यभरातील 250 खेळाडूंनी सहभाग घेतला। बुद्धिबळ स्पर्धा खुला गट आणि 15 वर्षाखालील गट अशा 2 गटांमध्ये खेळवण्यात आले। भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले आहे। राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कर्णधार पदासह संघातील 4 खेळाडूंची निवड झाली आहे। भोसे तालुका खेळ क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी विद्यालय केज या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे प्रशालेने यश संपादन केले आहे। राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे, त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू आळंदी पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील
विविध विकास कामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बस स्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची 652 चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी असंही त्यांनी सांगितले. चाकण शहरातील विकास कामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर व परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हुतात्मा राजगुरु स्मारकाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राजगुरु नगर येथे हुतात्मा राजगुरु यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यासाठी 248 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना पोलीस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे पंचायत समितीची जुनी जागा आहे ती जागाही नगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही दिल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या चाकण राजगुरु नगर आळंदी येथील MIDC मधून 10 रस्ते जातात. यापैकी 3 रस्ते मंजूर आहेत तर 4 रस्ते MIDC क्षेत्राबाहेरील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मावळखेड भागातील नागरिकांनी औद्योगिक क्षेत्रासाठी आपल्या जमिनी दिल्यात. त्यामुळे या परिसरातील गावांमधील नागरिकांना चांगल्या सोयी देण्यासाठी MIDC क्षेत्राला जोडणारे रस्ते, पोहोच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मुख्य रस्ते बनवितानाच पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती करावी, त्यांची रुंदी वाढवावी. शेतकऱ्यांची मान्यता असल्यास पुणे चक्राकार रोड रिंग रोड तयार करताना मरकळ ते गोलेगाव दरम्यान सर्व्हिस रोड 90 मीटर ऐवजी 110 मीटर करावा. त्यापुढे तो लोणी कनपर्यंत वाढवण्याबाबत विचार करावा. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनास मान्यता देण्यात येईल. चाकण MIDC कडे 42 MLED पाण्याची मागणी येत आहे. परिसरातील 6 ग्रामपंचायतीला MIDC मार्फत पाणीपुरवठा होत असून 30 MLED पाणी शिल्लक आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की प्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्यांमधून गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे चाकण राजगुरु नगर आणि आळंदी या तिन्ही नगरपरिषदेचे घनकचरा संकलन प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहेत. यापुढे केवळ घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता या प्रकल्पांमधून वीज, गॅस, बांधकामासाठीचे साहित्य यासारखे उत्पादन घेणारे प्रकल्प राबवण्यात यावेत. देशात नाविन्यपूर्ण कल्पना वापरून घनकचरा प्रकल्प उभारले जात आहेत. अशा प्रकल्पांची माहिती घेऊन यापुढील नवीन प्रकल्प राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी चाकणमधील मार्केट यार्डात अभिवादन कार्यक्रम झाला. या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकणमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम वेगात सुरू झाले असून याबाबत काय आवाहन करण्यात आले पाहूयात. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण यांनी आयोजित केलेल्या महात्मा फुलेंच्या 133व्या जयंती पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेला या ठिकाणी बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका कमलताई भरत शेटकड यांना विनंती केली आणि त्यांनी ते स्वीकारलं होतं. या त्यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोमनाथदादा मुंगशे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, महेंद्र गोरे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती खेड हे तिन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी की या तिन्ही मान्यवरांनी प्रत्येकी 1 लाख रुपये पुतळ्यासाठी देणगी जाहीर केलेली आहे. त्याचं समाजबांधवांनी टाळ्या वाजून स्वागत केलं. हा कार्यक्रम करीत असताना समाजातील अनेक महिला उपस्थित होत्या, त्याचप्रमाणे अनेक तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. आणि माजी सभापती विनायकराव घुमटकर यांनी सांगितल्याप्रमाणे आजही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले किंवा महापुरुष आहे, मग ते आंबेडकर असतील, शाहू असतील, या सर्वांच्या विचारांची समाजाला अत्यंत गरज आहे. आणि त्या भावनेतूनच हे पुतळे इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये समाजाला प्रेरणा देत राहतील या उद्देशानेच हे शिल्प या ठिकाणी उभारलं जात आहे. आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे पूर्ण आकृती पुतळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो कुठे दिसले नाही आम्हाला आजपर्यंत.
ते पुतळे आपण चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरती उभारत आहोत। साधारण महात्मा फुलेंच्या पुतळ्याची उंची साधारण 8 फूट असून सावित्री आईच्या फुले पुतळ्यांची उंची साधारण 7.5 फुटापर्यंत येत आहे आणि हे पूर्ण आकृती पुतळे या ठिकाणी उभारण्यासाठी समाज बांधवांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात देणगी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी या ठिकाणी देणगी दिलेली त्या सर्वांचा आम्ही या ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो। आणि यानंतर हा कार्यक्रम अशोकराव जाधव संचालक आमच्या ट्रस्टचे संचालक यांनी आभार मानल्यानंतर हा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले 133व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये त्यांच्या अर्धपुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले शाहू त्याचप्रमाणे आंबेडकर यांनी दिलेल्या पुरोगामी विचाराची गरज आजही देशाला तेवढ्याच प्रखरतेने आहे हे या ठिकाणी जाणवतं। माणूस आणि माणुसकी धर्माची खऱ्या अर्थानं गरज आज समाजाला आहे आणि तो विचार इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील पुढच्या पिढीला या ठिकाणी कळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम हे सरकारी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेऊन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि पुतळे दोन्ही पूर्णाकृती तयार आहेत। येत्या 1-2 महिन्यांमध्ये असलेलं जे कन्स्ट्रक्शन काम आहे ते पूर्ण करून त्या ठिकाणी हे दोन्ही पुतळे चाकण मार्केट यार्डच्या महात्मा फुले प्रवेशद्वारावरती या ठिकाणी उभारण्यात येतील अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे त्या पुतळ्याचे हे जे पुतळे आहेत हे लोकवर्गणीतून या ठिकाणी साकार होत आहेत आणि आवश्यक असलेला जो इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी समाजाने त्या ठिकाणी भरभरून देऊन मोठ्या प्रमाणावरती योगदान देऊन हे पुतळे पूर्णाकृती उभं करण्यामध्ये सर्वच समाज घटकांनी आत्तापर्यंत योगदान दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील सर्व समाज घटकांनी त्या ठिकाणी आर्थिक योगदान देऊन हे पुतळ्याचं काम पूर्णत्वास न्यावं अशा प्रकारचं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।